नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री भोयर आपल्या या गायत्री भोयर फार्मासिस्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक फोटो दिसत असेल, दिसत आहे का? दिसत आहे ना? ही फोटो बघितली का? ह्या जागेवर 2-3 महिन्याच्या अगोदर ह्या जागेची अवस्था अशी होती। आता तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर कशी दिसत आहे? हिरवे हिरवगार, हिरवी हिरवी झाडं, हिरवं हिरवं शेत दिसत आहे ना? आणि हा शेतामध्ये धान आहे। तर ह्या जागेची व्यवस्था 2-3 महिन्याच्या अगोदर अशी होती, तुम्ही कल्पना केली का कशी होती म्हणून? ह्या जागेची अवस्था अशी होती, झाडं एवढे हिरवेगार नव्हते, जमिनीमध्ये हा धान नव्हता आणि वारलं वारलं होतं। असं सुंदर जसं चित्र दिसत आहे ना, तर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तसं नव्हतं, असं वारलं वारलं होतं। तर याच्यावरून काही लक्षात आलं का? याच्यावरून मला सांगायची तुम्हाला एकच आहे, जीवनात वेळ जी आहे, तुमच्या जीवनात जे दुःख आहे, जे संकट आहे, जे तुम्ही आता अपयशी झाले असाल किंवा कोणती पण काळजी तुमच्या जीवनात असेल, तर ती काळजी, ते दुःख, जे तुमचे अपयश आहे, ते सर्व दूर होईल। अपयशी असाल तर एका दिवशी यशस्वीवर पण व्हाल, दुःख असतील तर सुख पण येईल, काही संकट असतील तर ते संकट पण चालले जातील। कारण की वेळ हे बदलत राहते विद्यार्थी मित्रांनो, वेळ कोणासाठी थांबत नाही। वेळ चांगली असो किंवा वाईट, ती जातच राहते। दिवसाच्या नंतर जेव्हा जशी रात्र होते आणि रात्रीच्या नंतर दिवस निघतो, त्याचप्रमाणे दुःखानंतर सुख येते आणि सुखानंतर दुःख पण येते। तर दुःख आलं म्हणून आपण दुःखी होऊन जायचं आणि आपली हिंमत खचून द्यायची असं नाही करायचं, आणि सुख आलं म्हणून आपले कर्म विसरून जायचं असं पण नाही करायचं। हिंमत खचू द्यायची नाही। हे जागेची व्यवस्था जेव्हा बदलू शकते, निर्जीव वस्तूची व्यवस्था जेव्हा बदलू शकते, तेव्हा तुम्ही सजीव प्राणी आ, जे काही हवं असेल ते तुम्ही करू शकता आपल्या मेहनतीनं, आपली इच्छाशक्तीनं मेहनत करून तुम्हाला जे काही हवं ते तुम्ही आपल्या जीवनात आणू शकता। तर हिंमत कशाला हारायची? हिंमत हारून होईल का? नाही। वेळ बदलेल, तुम्ही मेहनत आणि आपली इच्छाशक्तीला कम होऊ देऊ नका। इच्छाशक्ती आणि मेहनत वाढू द्या, हिंमत सोडायची नाही आणि मेहनत चालू द्यायची। यश तुम्हाला मिळेल आणि जे तुम्हाला पाहिजे त्याच्यापेक्षाही चांगलं तुमच्या जीवनात येईल। हिंमत हारायची नाही। ह्या कधी तुम्हाला निगेटिव्ह ठाऊत मनात आले तर एक वेळेस हा व्हिडिओ बघायचा, ही स्क्रीन बघायची। जेव्हा हे निर्जीव जमीन आपली दिशा बदलवू शकते, तर तुम्ही सजीव प्राणी या, आपली दिशा तुम्ही बदलवू शकता। आता माझी थोडी तब्येत बरोबर नाही, त्या कारणामुळे आपण आपले एज्युकेशनल व्हिडिओ माझ्या फार्मासी गायत्री भोयर फार्मासिस्ट यूट्यूब चॅनलवर मी टाकत नाही आहे सध्या। कारण की व्हिडिओ टाकताना मग प्रॉब्लेम येते, बरोबर एक्सप्लेन करू शकत नाही। म्हणून मी म्हणली, विचार केला की अगोदर पूर्णपणे आराम करून घेते, नंतर आपण आपला अभ्यासक्रम कंटिन्यू चालू करून। म्हणून तुम्ही व्हिडिओ चालू नाही आहेत असे समजून असं नको समजा की माझ्या तुमच्याकडे लक्ष नाही। माझ्या लक्ष आहे आपल्या चॅनलकडे आणि तुमच्या अभ्यासक्रमाकडे, पण आता सध्या व्हिडिओ बनवू शकत नाही मी, कारण की तब्येतला पूर्णपणे आराम व्हायचा आहे म्हणून। पण तुम्ही आपला अभ्यास चालू ठेवा, आणि मी नाही बनवलं तर काय झालं,
25 क्वेश्चन डेली, पण तुम्ही दररोज किमान 25 क्वेश्चन तरी दररोज करा. आणि आता झेडपीचा पेपर तर आहे, तर त्यासाठी खूप जोराने अभ्यास करा की ह्या एक्झाममध्ये तुमचा सिलेक्शन झाला पाहिजे. आपण आपल्या चॅनलवर लवकरच व्हिडिओ अपलोड करू आपल्या फार्मसी रिलेटेड. तेव्हापर्यंत तुम्ही आपला अभ्यास चांगला चालू द्या. आणि ह्या झेडपीच्या परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ह्या एक्झाममध्ये तुम्ही सर्व यशस्वी व्हा अशी मी अपेक्षा करते. आणि सर्वांना पुन्हा एकदा ह्या झेडपी फार्मसीसाठी खूप खूप शुभेच्छा.